वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकावर गोंदिया वाहतूक नियंत्रण शाखेकडून 818 कारवाया करण्यात आल्या आहेत. 1 ते 7 जानेवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत वाहतूक शाखेने 3,46,200 रुपयाचा दंड नियम तोडणाऱ्या वाहन चालकावर ठोठावला आहे. विना लायसन्स वाहन चालवणे, वाहन चालक विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विना सीट बेल्ट, कर्णकश हॉर्न वाजविणारे, अडथळा निर्माण होईल अशी पार्किंग करणे, पोलिसांचा इशाराणा पाडणाऱ्या अशा 818 वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. हरीश मोटघरे, जीबी न्यूज, गोंदिया.